राजकीय विश्लेषक रविकिरण देशमुख सर सध्या आपल्यासोबत आहेत देशमुख सर सकाळपासूनच्या घडामोडी पाहिल्या अपडेट्स पाहिले तर शिवसेनेसमोरची परिस्थिती नेमकी काय आणि पर्याय नेमके का ने काय शिवसेनेकडे या राज्य सरकारचं नेतृत्व आहे आणि ज्या पक्षाकडे नेतृत्व असतं त्या पक्षाची फार मोठी जबाबदारी असते महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार व्यवस्थित विजयी झाले पाहिजेत ही जबाबदारी आपसूक मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांच्यावर येऊन पडते त्यांना स्वतःचे दोन उमेदवार तर निवडून आणायचेच आहेत शिवाय राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचेही उमेदवार निवडून आणायचे आहेत अर्थात त्यांनी त्या दृष्टीनं आपापल्या सहकारी पक्षांसोबत एकत्रितपणे रणनीती आखली असणार याच्यात काही शंकाच नाही कारण यामधला एकाचाही पराभव हा त्यांच्यासाठी नामुष्की नामुष्कीचा असू शकतो शिवसेनेनी स्वतःचे शिवसैनिक उभे केले आहेत संजय पवार त्यामुळं त्यांच्यासाठी त्यांची धावपळ सुरू आहे आपण सर्वांनी आता गेले काही दिवस पाहतोच आहोत भाजपाने त्यांना आव्हान दिलेलं असल्यामुळं शिवसेनेनी स्वतःचे आमदार तर सुरक्षित ठेवलेच ठेवले शिवाय अपक्ष आमदार सरकारला पाठिंबा देणारे अपक्ष आमदार हे थेट मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात असतात नेहमी आणि मुख्यमंत्र्यांची ज जब जबाबदारी असते कारण एकोणीसशे पंच्याण्णव ते नव्याण्णव जेव्हा शिवसेना भाजपाचं सरकार महाराष्ट्रात सत्तेवर होतं तेव्हा अनेक आमदार हे थेट मनोहर जोशी यांच्या संपर्कात असायचे कारण सरकारचं नेतृत्व हेच सर्व काही ठरवत असतं त्यामुळं अपक्ष आमदार शिवाय छोटे मोठे घटक पक्ष एक दोन तीन आमदार असलेले सुद्धा यांचेसुद्धा नेते यांचेसुद्धा आमदार हे मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात असतात त्यामुळे या सर्वांचं मतदान महाविकास आघाडीच्या शिवसेनेच्या उमेदवारांना झालं पाहिजे ही जबाबदारी मुख्यमंत्र्यांवर हो येते आणि मला असं वाटतं की गेल्या काही दिवसात त्यांनी ज्या पद्धतीने संपर्क साधलेला आहे त्यावरून असं दिसून येतं की त्यांनी ही निवडणूक पुरेशा गांभीर्याने घेतलेली आहे आणि ते दिसतंय एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट